हाय हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कुक विथ शिवकन्या. आज आपण पाहणार आहोत ब्रेड सँडविच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ब्रेड सँडविच बनवण्यासाठी आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 4 चमचे एवढं तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 लहान चमचा मोहरी, 1 लहान चमचा जिरे घालून व्यवस्थित तडतडून घेणार आहे. त्यानंतर 1 चमचा एवढं लसूण घेतलेलं आहे, खलूमध्ये वाटून घेतलेलं. लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आपण, पूर्ण फोडणी देईपर्यंत. त्यानंतर आता 4 चमचे एवढं लहान कट करून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे. कांदासुद्धा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता या ठिकाणी कांदा लालसर झालेला आहे. यामध्ये आपण 1 चमचा एवढं चिली फ्लेक्स घालून घेतलेली आहेत. तुम्ही वरतूनसुद्धा घातली तरी चालतील, पण मी फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालून घेत आहे थोडीशी. 2 चमचे एवढं शिमला मिरची घालून घेतलेली आहे कट करून. त्यानंतर 1/2 चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत फोडणीमध्ये. शिमला मिरची फोडणीमध्ये घातल्यामुळे खमंग असा वास येतो. त्यानंतर या ठिकाणी 4 बॉईल केलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. ते मी यामध्ये घालून लो फ्लेमवरती व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करून मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीचे आणखीन कोणते व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. चला तर मग आपण सँडविचसाठी चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी 2 कट करून मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घालून घेतलेली आहे, थोडंसं जास्तच घालून घेतलेलं आहे मी कोथिंबीर. आता हे आपण एकदम लहान पेस्ट करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं वाटण वाटण तयार आहे. त्यानंतर यामध्ये 4 चमचे एवढं दही घालून घेत आहे मी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता, कारण दही अगोदरच आंबट असतं. दही घातल्यानंतर आपण चमचा फिरवत 2 मिनिट व्यवस्थित असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपली चटणी बनून तयार आहे. या ठिकाणी मी 4 ब्रेड घेतलेले आहेत. नॉर्मली आपण घरी जे ब्रेड आणतो खाण्यासाठी तेच घेतलेले आहेत. त्यानंतर 4 ब्रेडवरती मी बटर लावून घेत आहे. बटर लावून घेतल्यामुळे आपण याच्यावरती जे चटणी लावून घेणार आहोत त्यामुळे ब्रेड मऊ पडत नाहीत. त्यामुळे प्रत्येक ब्रेडवरती बटर लावणं कंपल्सरी आहे. अशाच प्रकारे मी सर्व ब्रेडवरती बटर लावून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी 4 ब्रेडवरती आपण जी चटणी बनवून घेतलेली होती ती चटणी लावून घेत आहे अशा प्रकारे. या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या ब्रेडवरती टोमॅटो सॉस जरी लावून घेतलं तरीही चालेल, पण मी या ठिकाणी 4 ब्रेडवरती आपण बनवलेली चटणीस लावून घेत आहे. या ठिकाणी मी ब्रेडवरती चटणी लावून घेतलेली आहे. त्यानंतर यावरती आपण जे मसाला बनवलेलं होतं बटाट्याच्या भाजीचा तो अशा प्रकारे मी ठेवून देत आहे व्यवस्थित असं सर्वत्र पसरवून. अशाच प्रकारे मी आणखीन एका ब्रेडवरती हा मसाला ठेवून देणार आहे. त्यानंतर यावरती आपण पनीर घालून घेणार आहोत. हे जे पनीर आहे ते मी घरी बनवलेलं आहे. ह्याची रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत लवकर शेअर करेन. त्यानंतर खिसणीच्या साह्याने अशा प्रकारे मी पनीर खिसून घेतलेलं आहे ब्रेडवरती टाकून. त्यानंतर वरतून थोडंसं चाट मसाला घालून घेतलेला आहे, यामुळे चटपटीत असं फ्लेवर येतं. त्यानंतर या ठिकाणी मी पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे थोडंसं. आता यावरती तुम्ही आणखीन कच्चे कांदे, टोमॅटो, काही व्हेजिटेबल्स ठेवणार असाल तर ठेवले तरीही चालतील. त्यानंतर दुसरा ब्रेड अशा प्रकारे मी ब्रेडवरती कवर करून घेत आहे. आता आपण हे सँडविच तव्यावरती भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी तेल लावलेलं आहे तव्याला थोडंसं. आता तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे. त्यानंतर यावरती अशा प्रकारे आपण बनवून घेतलेले सँडविच ठेवून देणार आहोत. दोन्ही बाजूने 1-1 मिनिट लो फ्लेमवरती आपण ब्रेड शेकून घेणार आहोत. वरतून आणखीन थोडंसं तेल लावून घेत आहे जेणेकरून वरचं जे ब्रेड आहे ते मऊ पडणार नाही. आता आपण हे ब्रेड पलटून घेणार आहोत 1 मिनिटानंतर.
तुम्ही पाहू शकता मस्त असं खरपूस कलर आलेला आहे आपल्या ब्रेड सँडविचला। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण 1 मिनिट लो फ्लेमवरती असंच ठेवून देणार आहोत। त्यानंतर 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपलं ब्रेड सँडविच मस्त असं खरपूस भाजून तयार आहे। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे मी दोन्ही ब्रेड प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता हे ब्रेड मी तुम्हाला कट करून दाखवते। आतून एकदम क्रिस्पी असं हे ब्रेड सँडविच बनून तयार होतं आणि आतमध्ये जो मसाला आहे तोसुद्धा एकदम चविष्ट लागतो। तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आपलं ब्रेड सँडविच। त्यानंतर याला कट करून आपण थोडंसं लहान जे शेव असतं त्यामध्ये डिप करणार आहोत अशा प्रकारे। यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही खमंग लागतं ब्रेड सँडविच। अशा प्रकारे आपलं ब्रेड सँडविच तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह। थँक्यू फॉर वॉचिंग।